पार्श्वनाथ बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत अत्यंत वाजवी दरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरानगर अशोका मेडिकवर हॉस्पिटल समोर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट हरिकृष्ण हाइट्स। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध पोलीस स्टेशन हद्दीतील 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। नाशिकमध्ये सतत होणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान होतं, परंतु नाशिक रोड पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत 60 ग्रॅम सोन्याचे दागिने व 400 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 4 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। तसेच कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सिन्नरमधील फार्म हाऊसमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा देखील पोलिसांनी छडा लावलाय। गुन्हे शोध पथकाच्या गुप्त बातमीदारामार्फत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अर्जुन धोत्रे याला सापळा रचून ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। तसेच गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्यातील साथीदार आदित्य शिंदे आणि करण भुगे यांची माहिती काढून त्यांना देखील अटक केली आहे। या आरोपींनी चेहडीमधील एका घरात सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 2,31,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। तसेच आरोपींनी विविध आणखीन काही गुन्ह्यांमधील देखील कबुली दिल्याने 7 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलंय। नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 68/2022 Column 400/380 घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि माननीय पोलीस आयुक्त श्री दीपक पांडे साहेब, माननीय DCP झोन 2 विजय क्रात साहेब, माननीय DCP सिद्धेश्वर धुमाळ साहेब, तसेच आमचे क्राईम PI श्री गणेश नायके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असताना सिन्नर येथे देखील माननीय कॅबिनेट मंत्री श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या फार्म हाऊसवर चोरी झाल्याची माहिती मिळालेली होती। त्या दोघी अनुषंगाने तपास चालू असताना पोलीस नाईक विशाल पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाली की हे जे घरफोडीचं सत्र चालू आहे या सत्रामध्ये सिन्नर येथील अर्जुन धोत्रे हा आणि त्याचे साथीदार यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपींची माहिती काढल्यानंतर आरोपी अर्जुन धोत्रे यास अटक केली। त्यास अटक केल्यानंतर त्याच्यासोबत त्याचे साथीदार करण घुगे, आदित्य माळी हे गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले। तिघी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात 2,31,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने काढून दिलेले। 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।